ज्यांच्या एका आवाजावर हजारो मुठी वळल्या अशा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मनावर अखंड गारूड केला. प्रबोधनकारांच्या या बाळानं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात मराठी आणि हिंदुत्ववादाचा भगवा सतत फडकवत ठेवलाय. आज त्यांच्या जयंतीनिमित्त बघूयात व्यंगचित्रकार ते महानेता असा अतुलनीय प्रवास केलेल्या बाळासाहेबांचं अल्पचरित्र. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, सहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाण. एक माणूस दिसायला अगदी तुमच्या आमच्या सारखा, अंग काठी ही तशी मध्यमच, पण त्याच्या नजरेतली धारच गार करायची समोरच्याला. आजूबाजूची बदलत चालणारी परिस्थिती तो पाहत होता, कुठेतरी सोसत सुद्धा होता, पण होत असलेला अन्याय नुसता सोसणं त्याला मान्य नव्हतं. त्याच्यातला सामान्य माणूस कुठेतरी असामान्य असं काम आपल्याकडून व्हावं याच जाणीवेनं आतून पेटून उठत होता. त्याला शांतपणे होतोय ते सहन करणं मान्य नव्हतं. आणि मग तुतारी फुंकली गेली मराठी अस्मितेची. त्यांच्या या प्रवासात अनेक मावळे जमले, एकीचं बळ वाढत गेलं. वडिलांकडून प्रश्न समोर आला, लोक तर जमली पण याला संघटनेचं रूप देणार की नाही, काही नाव सुचतंय का संघटनेसाठी? आणि मग जन्म झाला एका नव्या पर्वाचा, जे शिवरायांच्या नावानं सुरू होऊन अख्ख्या महाराष्ट्राला एक नवी दिशा देणार ठरणार होत. ते नाव म्हणजे शिवसेना. आणि या सेनेचा सेनापती होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब केशव ठाकरे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, सहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाण. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, पहिल्यापासूनचा माझा एक विचार असा आहे की ही शिवशाही गरिबांची शिवशाही असली पाहिजे. इकडे मला गले लठ्ठ माणसं, पोट सुटलेली माणसं नकोत, हे आपलं धोरण आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि मेहनतीनं आले, माझ्या शिवसैनिकाच्या घामानं, रक्तानं, परिश्रमानं आली. आणि उद्या तेच होणार आहे, पुन्हा सुद्धा 2000 वर्षानंतर ही सत्ता खेचल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अटक बाळासाहेब ठाकरेंना तुमच्या ताकदीच्या जोरावरती होऊ शकत नाही हा माझा आत्मविश्वास आहे. आजपासून एकच निर्णय की यापुढे आपण एक कडवट शिवसैनिक म्हणून वागायचं आहे. शिवरायच्या सच्चे पायिक, शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक, भगव्या झेंड्याचे मानकरी. आणि टीका कशी हो, काही हो, कशी असली तरी कुठेही चलबिचल होऊ द्यायची नाही. आणि काही झालं तरी मात्र 2000 सालानंतर पुन्हा कोणत्याही परिस्थितीत त्या मंत्रालयावरती हा शिवशाहीचा भगवा झेंडा तुमच्या तेजानं फडकलाच पाहिजे ही शपथ घेऊन आपण उठायचंय. 23 जानेवारी 1926 मध्ये प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या घरात पुणे इथं बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच समाज कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत, अन्यायकारक रूढी परंपरांवर आणि जाती भेदात्मक वर्ण व्यवस्थेवर कडाडून हल्लाही चढवत. प्रबोधनकारांचा हाच वारसा बाळासाहेबांमध्येही कळत नकळतपणे उतरला. सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. पुढे ते फ्री प्रेस जर्नल मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करू लागले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या समवेतही काही काळ त्यांनी काम केलं. पण महाराष्ट्रात निर्माण झालेलं मराठी द्वेषाचं आणि मराठी माणसांवरील अन्यायाचं व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही, त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत हा विचार बाळासाहेबांना शांत बसू देत नव्हता. हर हर महादेवची गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसानं महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा यासाठीच शिवसेनेची निर्मिती झाली. त्यांचं सक्रिय राजकारणातलं पहिलं पाऊल म्हणजे शिवसेना. पण या सगळ्यात जातीपातींचं राजकारण, वर्षानुवर्ष चालत आलेलं सत्ताकारण, कुटील राजकीय डावपेच असं महाराष्ट्रातील
परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच केलं नाही. तरुणांची मन महाराष्ट्राच्या अभिमानानं भारून टाकणं, जनतेच्या मनातील विचार नेमकं ओळखून त्यांच्या मनावर राज्य करणं ही त्यांची कार्यशैली. शिवसेनेचे सध्याचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जडणघडणीतही अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचाच मोठा वाटा. स्वतः प्रत्यक्ष कोणतंही सत्तापद न भूषवता राजकारण करण्याची पद्धत ही खास बाळासाहेबांची. झुणका भाकर केंद्राची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टी वासियांना घरं, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाण पूल, बॉम्बेचं मुंबई असं नामकरण, अशा अनेक योजना प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. व्हॅलेंटाईन डे सारख्या संस्कृती विघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलनं यामागचा विचार देखील बाळासाहेबांचाच. बाळासाहेबांनी राजकारणात जात या घटकाचा अजिबात विचार केला नाही. तसेच त्यांनी तरुणांच्या आकांक्षांना पंख लावले. त्यामुळेच अनेक जातीपातींच्या मराठी तरुणांना विविध सत्तापद प्राप्त झाली. इतर पक्षात आणि शिवसेनेत आणि इतर नेत्यांमध्ये आणि बाळासाहेबांमध्ये हाच फरक आहे. बाळासाहेब आणि शिवसेनेच्या विरोधकांनीही कधी ते नाकारलं नाही. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, सहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाण. आता नरेंद्र मोदी आमच्या या पुतण्याला जोर, त्याला प्रेम आले हरकत नाही, पण गुजराती समाज हा शिवसेनेच्या बरोबर इमानाने सारसा सतत आणि सातत्यानं राहत आलेला आहे. उलट एकदा तर मी अडवाणी हे मनोहर जोशी होते, मी मनोहर जोशी प्रमोद महाजन त्यावेळेला होते. आम्ही महापौर बंगल्यावरती बसलो असताना मी अडवाणी आणि आम्ही चौघजण, अडवाणी ह्या दोघांना म्हणाले की प्रमोद जरा बाहेर बैठिए, मैं बाळासाहेब से कुछ बात करना चाहता हूँ. ते दोघं उठून गेले. मला मग त्यावेळेला अडवाणीने एक प्रश्न विचारला की हे बाळासाहेब, ये नरेंद्र मोदी के बारे में आप क्या सोच रहे, क्या सोच रहे हैं, मतलब आपका पार्टी का है, मैं क्या करूँ, मैं क्या सोचूँ, नहीं क्या जरा थोड़ा पार्टी में चल बिचल जल्दी हो रही है तो क्या करना होगा, मतलब आप क्या करना चाहते हैं, देखते हैं, आपकी जरा सलाह चाहिए थी. तो मैं एका वाक्यात आज ही अडवाणी आहेत, फोन करून विचारा त्यांना मी बोललो की नाही त्यांच्याशी हे वाक्य. म्हटलं अडवाणी जी माफ कीजिए, मेरा कहना इतना ही है, यही है, नरेंद्र मोदी गया गुजरात गया, ते माझं वाक्य आहे. जर नरेंद्र मोदीला तुम्ही बाजूला केलं तर गुजरात तुमचा गेला, हे माझं वाक्य मी अडवाणींपाशी बोललेलो आहे. आणखीन तुम्हाला काय पाहिजे? बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वातलं अतिशय महत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांचं खास शैलीतलं भाषण. त्यांच्या प्रतिक्रिया या एका व्यंग चित्रकाराच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या. त्यांच्या वक्तृत्वाची एक वेगळीच खासियत होती. ते नाथ पै, मधु दंडवते, अटल बिहारी वाजपेयी किंवा शिवाजीराव भोसले यांच्यासारखे पट्टीचे वक्ते नव्हते. श्रोत्यांबरोबरची प्रश्नोत्तर आणि क्रिया प्रतिक्रियांच्या माध्यमातून त्यांचं भाषण रंगायचं. त्यांची भाषा हे राजकारणाच्या चौकटी बाहेर अगदी तुमची आपली असते तशीच. प्रबोधनकारांच्या जहालपणाचा वारसाही त्यांना होता. त्यात भर पडली व्यंगचित्रकाराच्या प्रतिमांची. याच भाषेच्या जोरावर बाळासाहेबांनी वादळं निर्माण केली. त्यांचं समस्त बंधू आणि भगिनींनो रडायचं नाही लढायचं अशी वाक्य आज हे प्रत्येक मनात तितकीच जिवंत आहे. हिंदू शिवसैनिकांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी गरीब श्रीमंत या दोनच जाती मानतो. गरीब आणि श्रीमंत यापेक्षा तिसरी जात नाही. श्रीमंत आणि गरीब, श्रीमंतांना गरीब करू नका पण गरिबांना श्रीमंत करा, एवढं तरी करा. त्यावेळा शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा हा भगवा झेंडा डवलानं, जबरदस्त तेजानं फडकत राहिलाच पाहिजे, राहिलाच पाहिजे, राहिलाच पाहिजे. जय हिंद.
बाळासाहेब एक असं व्यक्तिमत्व की ओळख करून देण्याची गरजच नाही. अख्खं महाराष्ट्र त्यांना साहेब या नावानं ओळखतो. एकटा माणूस एक ज्वलंत विचार मनाशी तर अंगार मुखाशी घेऊन एक संघटना बनवतो. एकट्या माणसाच्या आवाजानं उभा पेटलेला महाराष्ट्र शांत होऊ शकतो तर शांत महाराष्ट्र पेटू शकतो. एक माणूस पूर्ण शिवाजी पार्क शिवतीर्थ खचाखच भरूच कसं शकतो तेही अनेक वर्ष सलग हे अजूनही न सुटलेलं कोडच आहे. म्हणूनच बाळासाहेब ठाकरे हे नुसते व्यक्तिमत्व नसून एक चमत्कार आहे. बाळासाहेबांनी अनेक पिढ्या पाहिल्या, घडवल्या, शिवसैनिक घडवले. बाळासाहेबांच्या एका आदेशावर जीवाची पर्वा न करता उभे राहणारे शिवसैनिक म्हणजे बाळासाहेबांची खरी ओळख आहे. लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी, साहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाण. ज्या वेळेला देशावरती ज्या वेळेला गंडांतर आलेले आहेत, आक्रमण झालेले आहेत, त्यावेळेला आपला महाराष्ट्र उभा राहिलेला आहे. शिवराय नसते तर सगळ्यांची सुमता झाली असती. जबन होत शिवाजी तप सुन्नत होत सबकी. आता सहिष्णुवादी राहता येणार नाही. सहिष्णुपणा आमचा संपला, जळून तो खाक झालेला आहे. आता जर हिंदू धर्माच्या विरोधात कोण उभे राहील तर त्याला त्याचं जळून आम्ही भस्म केल्याशिवाय राहणार नाही. जन्म कुठच्या कुळात झाला त्याच्याबद्दल काही त्यांना पर्वा नाही. इथे आमचा राग आहे, इथे आमचं रक्त सळसळतं, हिंदूंचं रक्त सळसळतं. मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा, फक्त एक दिवस. एक दिवस, एक दिवसात पंजाब आणखीन काश्मीरचा प्रश्न सोडून दाखवतो. एक दिवसात सहज शक्य आहे. ते जिथून जिथून आला आहात तिथून तिथून मात्र प्रत्येक मत आमचं पडल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचे सगळे सोयरे आणि मित्रमंडळी हितचिंतक जेवढे आहेत त्यांचीही मतं मतपेटीत घालून हा विजय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. गर्व से कोहम, गर्व से कोहम. तुमच्याकडनं जर ही शांतता आणि सुव्यवस्था सांभाळली जाणार नसेल तर माझ्या प्रत्येक शिवसैनिकाच्या हातामध्ये मला स्टेनगन द्यावीच लागेल. जिथून मिळेल तिथून मी घेईन, पण मात्र त्या शत्रूशी मुकाबला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देश खतम झाला, हिंदुत्व आमचं उद्ध्वस्त झालं तर देशाला वाचवायला एक मायेचा पूत येणार नाही. तो फक्त तुमच्यातलाच मर्द निर्माण होऊ शकतो आणि तो मर्द निर्माण करण्याचं काम आम्ही हिंदुत्वाच्या रूपानं करीत आहोत. अनेक नेते आले आणि गेले, निवडणूक, प्रचार, पद, पैसा आणि शेवटी एखादा पुतळा, एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचं राजकारण संपून जात. पण लोकांच्या हितासाठी जीवाच्या आकांतानं लढणारा योद्धा तो मात्र कधीच संपत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे आहेत. त्यांचा लढा होता तो मराठीच्या अस्मितेचा, मुंबईच्या अस्तित्वाचा, महाराष्ट्राच्या प्रतिभेचा. आज जरी बाळासाहेब आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांचा आवाज प्रत्येक व्यक्तीच्या मनात राहील हे निश्चित. बाळासाहेब तिथे काही सभा असली तर आम्हाला जायला सुद्धा काही राहत नव्हतं, तरी पण आम्ही सभेला जातच होतो. बीडला असू, औरंगाबादला असू, जालन्याला असू, कुठं असू, तर आम्ही प्रत्यक्षाच खर्चाने जात होतो. शिवसेने कॅबिनेट मंत्री झाला. कॅबिनेट मंत्री होऊन आज रोजी आम्ही असं हक्काने कॅबिनेट मंत्र्याला रोडवर भेटू शकतो. कॅबिनेट मंत्री जर रस्त्याने आले तर आमच्या घरी येऊ शकते. आज आमचे ते स्वप्न बाळासाहेबांमुळं पूर्ण झाले. की बाळासाहेब ठाकरेने सुद्धा या सैनिकावर सगळं प्रेम काय केलं असं, बाळासाहेब ठाकरेने सैनिकावर प्रेम केलं. त्यांनी ना सैनिकाची संपत्ती पाहिली, सैनिकाची जात पाहिली नाही, तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा हे पण पाहिलं नाही. तर त्यांनी खरंच प्रेम सैनिकावर केलं. तळागाळातील सैनिकांसुद्धा ते भेटत. काही अडचण आहे म्हणाले अगदी पाठीत थांब, घाबरू नको रे, चालत आहे, मी आहे ना, बस मी आहे ना म्हणलं की अगदी तो थंड व्हायचा. असे आपले बाळासाहेब ठाकरे. आणि केवळ बाळासाहेबामुळं आणि हयात आहे, जोपर्यंत हयात आहोत तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हेच आमचं कुलदैवत. बाळासाहेब ठाकरे हे आपल्या महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते, हिंदू हृदय सम्राट. यांनी यांचं कार्य उत्तुंग शिखरावर पोचलेलं होतं आणि त्यांची प्रेरणा घेऊन सध्या शिवसैनिक या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि सरकार देखील शिवसैनिक उद्धवसाहेब ठाकरे यांचा आलेला आहे. यांच्याविषयी मी एकच बोलू इच्छितो की एक शेर मला आठवत आहे
उशीर असा आहे की जो आज साहिब मसनत है कल नहीं होंगे, जो आज साहिब मसनत है कल नहीं होंगे, किरायेदार है जाती मकान थोड़ी है असं त्यांनी BJP ला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. जर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज असते आपल्यामध्ये सर्वांमध्ये तर हिंदुत्ववादी जी विचारधारा आहे त्याला ताकद राहिली असती आणि हिंदूंना एक प्रकारचं एक प्रतीक म्हणून आपण बाळासाहेब ठाकरेंकडे पाहत होतो पण ते आज आपल्यामध्ये नाहीत याची खंत महाराष्ट्रातील व देशातील सर्वच हिंदूंना वाटत असते आणि आहे. आठवणीतील बाळासाहेब जर ह्या विषयावर बोलायचं झालं तर ज्या सर्वसामान्य शिवसैनिकाला त्याच्यामध्ये कोणी पानपट्टी चालवणारे असतील कोणी ॲटो चालवणार असतील त्या शिवसैनिकाला मान्य हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्री बनवलं, आमदार बनवलं, खासदार बनवलं, सत्तेमध्ये आणलं आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य हे एका चांगल्या वळणावर नेऊन सोडलं असेही आमचे आदरणीय आठवणीतले बाळासाहेब. मी महाराष्ट्रातला एक सामान्य नागरिक बाळासाहेब. आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. बाळासाहेब म्हणजे कोण? बाळासाहेब ठाकरे म्हणजे मराठी माणसाला केंद्रबिंदू ठेवून केलेलं कर्तृत्व. बाळासाहेब ठाकरे म्हणजे कोण? हिंदुत्व, हिंदुत्वाची पूर्ण जाण असलेलं व्यक्तिमत्व. बाळासाहेब ठाकरे म्हणजे चळवळ. जे एखादी चळवळ जर त्यांनी हातात घेतली तर ते पूर्णत्वास टेकवल्यानंतरच तोपर्यंत त्यांनी माघार घेतलेली नाही. आम्ही चळवळीतले एक कार्यकर्ते आहोत, त्या माणसाला मनापासून विनम्र अभिवादन. आज जर बाळासाहेब असते तर बाळासाहेब गेल्यापासून जी शिवसेनेची कमी होती या शिवसैनिकाला सर्वसामान्य माणसाला बाळासाहेबांची कमी जर जाणवली तरी उद्धव साहेबांनी मोठ्या खंबीरपणाने निर्णय घेऊन 5 वर्ष शांत राहून पक्ष वाढण्यासाठी आणि सर्वसामान्याला लक्ष देण्यासाठी उद्धव साहेबांनीसुद्धा ही संघटना वाढवण्यासाठी लक्ष दिलं. बाळासाहेब ठाकरे म्हणलं की हा शिवतीर्थावरून अख्ख्या महाराष्ट्रांना एक कणखर याच्यात नेतृत्व करणारा आवाज म्हणलं तरी चालेल. आणि शिवसेनेची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात सुद्धा दखल घ्या लावणारा आवाज म्हणजे शिवसेनेचा होता आणि कडवट एक चालक्या बोलक्या सभा घेणारा नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या याच्यात भरपूर नेते झाले जे हे बोलायला एक आणि करायला एक. बाळासाहेब ठाकरेंचं कसं होतं, एकदा बोलले तो निर्णय चुकीचा असो किंवा योग्य असो त्याला त्या विचारावर किंवा त्या वक्तृत्वावर ते ठाम राहायचे. आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेब जर ह्या असते समजा तर महाराष्ट्र हा आगळा वेगळा राहिला असता, महाराष्ट्राचे चित्रही आगळं वेगळं राहिलं असतं आणि महाराष्ट्र हाचा चेहरा मोहरा बाळासाहेबांनी नक्कीच बदलला असता. पण अशी अराजकता बाळासाहेब असताना राहिली नसती आणि भाजप सारखी माणसं या देशामध्ये वेगवेगळे काही जे काही संविधानाला मोडून तोडून जे काही वेगवेगळे या ठिकाणी कलमा किंवा वेगवेगळ्या कलमा असा 370 असतील किंवा NRS चा प्रश्न असेल अनेक प्रश्न जे आहेत असं चित्र बाळासाहेबां असताना हे दिसलं नसतं आणि महाराष्ट्र हा आगळा वेगळा राहिला असता. घडीला जर हयात असते तर देशामध्ये जे काही आज आतंक माजलेला आहे हा आतंक कदाचित माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे स्वतः महाराष्ट्रात असो किंवा देशातली काही हे असेल घडी ही त्यांनी बरोबर व्यवस्थितरित्या पार पाडली असती आणि महाराष्ट्रामधील जे काही 93 दंगली झाल्यात त्या दंगली असतील किंवा आजच्या घडीच्या जे काही CAA आणि NRAचे जे काही प्रश्न उद्भवलेले आहेत हे प्रश्न त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत शैलीमध्ये जे ठाकरे शैलीमधून म्हणून देशाला व महाराष्ट्राला परिचित आहे त्या शैलीमध्ये त्यांनी नक्कीच सोडवली असती. आज इतक्या वर्षानंतरही आपल्या सगळ्यांच्या मनात ते तसेच ठसठशीत उमटतात अगदी त्यांच्याच कुंचल्यातल्या एखाद्या व्यंगचित्रासारखं. पण आज जेव्हा आपण त्यांच्या कार्याचा विचार करतो की नेमके बाळासाहेब ठाकरे कोण होते, मराठी समाजाला भुरळ घालणारे लोकप्रिय नेते की हिंदुत्वाचा आग्रह धरणारे हिंदू हृदय सम्राट की ते आपल्या कुंचल्यातून रंगाची उधळण करणारे व्यंगचित्रकार की व्यंगचित्रातून बोलणारे राजकीय नेते, विरोधी विचारांवर सडकून टीका करणारा तो सच्चा मुंबईकर की बॉलिवूडचे गॉडफादर, अडल्या नडलेल्याला मदतीचा हात देणारे रॉबिन हुड की श्रीकृष्ण आयोगात म्हटल्याप्रमाणे सेनापती, बाळासाहेब ठाकरे खरं तर दोस्तांचे दोस्त आणि दुश्मनांचे देखील दोस्तच होते. या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा MKN मराठी, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार. लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी, सहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जा...